नाशिक मधील पायाभूत सुविधांच्या दुर्दशेची बातमी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। इथल्या कसारा राड्याचा पाडा इथं आजारी महिलेला घरी घेऊन जातानाचं एक भीषण दृश्य समोर आलेलं आहे। रस्ता आणि दळणवळणाचं साधन नसल्यामुळे इथल्या लोकांचे अतोनात हाल होत आहेत। इगतपुरी मधल्या बोरटेंबे इथं महिलेचं सिझेरियन झालेलं आहे आणि त्यानंतर तिला घरी घेऊन जाताना तिच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। या महिलेला अक्षरशः झोळीमध्ये घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून आणि उबडधुबड रस्ता तुडवत घरी आणण्यात आलं। विशेष म्हणजे गोटीराड्याचा पाडा ही लोकवस्ती 100 वर्षांपूर्वीची आहे, तरीसुद्धा इथं किमान पायाभूत सुविधाही नाहीत। छत्रपतींचा विचार म्हणजे